आज चंपाष्टी आहे आणि आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जातं. हे पाहू शकता आपण, एकदम जांबाचे जे कवळे पान आहेत ना ते, आणि तुळशीचे, आणि हे असे ज्याला शुगर आहे, ज्याला थोडा पित्ताचा त्रास आहे आणि डायजेस्टचा प्रॉब्लेम आहे, ते आवश्यक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जांबाचे पानं जर ज्याला शुगर आहे ना, आणि कंटिन्यू सकाळी खाली पोट खा, तुम्हाला कुठली टॅबलेट खावं लागणार नाही, पण हे सातत्याने चालू ठेवलं पाहिजे. कोणता चहा बोलते त्याला, याला आपण लेमन टी बनू, लेमन टी. पण हे जांभळ तुम्हाला काय शुगर नाही या मित्रांनो, पण खातो मी, चांगलं पण वाटतं आणि फ्रेश वाटत. असंच खायचं का चहा बनवायचं? चहा बनवायचा खायचं मी. कोणी सांगितलं औषध तुम्हाला? सांगायलाच पाहिजे का रे. जांभळ छोटं पान आपण यात चहा टाकू, थोडं आलं पण घालायचं याच्यामध्ये, तुळशीचे पान, चायपत्ती पण टाकायची आपलं, म्हणजे चहा पण आहे. पाणी गरम होऊन द्यायचं. मित्रांनो, मी पुन्हा सांगेल, जर तुम्हाला शुगर असेल ना, 100% तुम्ही जांबाचे कोवळे पानं खा. तुम्हाला गोळी कार्डिओपॅथीच्या गोळ्या हानिकारक असतात, त्या खाण्याची सुद्धा गरज लागणार नाही. पण कुठल्या करायचं असेल त्याला नियमित पाहिजे, दर दिवस केलं पाहिजे ध्यान देऊन, तर फायदा होतो. आपण चहा दिवस करणार नाही, आता मी जसं मला शुगर नसले मग कधी टाइम भेटेल तेव्हा खात, पण लेमन टी मात्र सकाळी खाली पोट नक्कीच पितो. दुधाची चहा पिणे जी टाळतो, चहा बरोबर दूध नसलेलंच चांगलं. तर याला उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग याच्यामध्ये चाय पावडर आणि साखर टाकायची. मॅडम आमचे घासपूस खात नाहीत, आम्ही घासपूस खातो, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता उकळल्याच्या नंतर कलर चेंज झालेला आहे पानाचा, त्याचा पूर्ण आर्क उतरतो. आता चहा पावडर टाकूया याच्यामध्ये, थोडीच टाकावी टाकायची, अर्धीच टाका त्यात, तुम्हाला पडू जर लागलं तर. आणि शुगर पावडर आता टाकूया, शुगर पण नाही पाहिजे, पण गुळ पाहिजे, छान लागतो त्याच्यामध्ये, तर सेंद्रिय गुळ पाहिजे. अशा चहाला रामदेव बाबा पण फेल होईल. चांगल्या उकळल्याच्या नंतर मग गाळून घ्यायचा. तर आपला लेमन टी तयार झालेला आहे, तर यामध्ये आपण आता थोडस लिंबू टाकूया, 2-3 थेंब थोडस टाकू, बस थोडं टाक. चला मग आता सकाळचा चहा प्यायला या. आता चहा घ्या. आता आता ओम तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी. ओमची बॅग पण हरवली होती, कोणी सापडली बेटा? बॅग हरवली होती तुझी दीदी. आता तुला स्कूलला जायचंय ना? नाही. चल बोल बरं. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी आता स्कूलला चाललो. चला बॅग अडकान, चला बरं. एकटाच जातो स्कूलला? नाही, बाय कर आता. बाय बाय. जा दीदी लवकर. तर ओमला स्कूलला सोडण्यासाठी आता त्याची दीदी चाललेली आहे. बाय बेटा. तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. 2-3 दिवसापासून ऊनही बिलकुल नाही, खूपच थंडी आहे. मावली आणि वैष्णवी ओमला स्कूलला सोडायला चाललेले आहेत. वैष्णवीची तब्येत खराब आहे, त्यामुळं वैष्णवी स्कूलला गेलेली नाही, आणि मावलीचे पेपर चालू आहेत, त्यामुळं आज सुट्टी आहे. ओम साईराम. नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, आज चंपाष्टमी आहे.
तर चंपाअष्टमीच्या दिवशी रोटग्या आणि वांग्याचं भरीत कशा पद्धतीने बनवलं जातं, तळी कशा पद्धतीने उचलेली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि इकडे आपली देवपूजाही झालेली आहे, सकाळी देवपूजा करून घेतलेली आहे। तर आपल्याला वांग्याचं भरीत आणि रोटगे बनवायचे आहेत। चला मग आपण आता किचनमध्ये जाऊया। तर आपल्याला वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आणि तर आपण आता हे पातेलं ह्या पाण्यावरती ठेवूया आणि हे वांग आहे ते आपण कट करून घेऊया। आतमध्ये किडक आहे की ते आवदोर आपण चेक करूया। आणि जर चुलीमध्ये जर आपण वांग्याचं भरीत जर हेच बनवलं तर खूप चविष्ट लागतं, परंतु आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण आता कुकरमध्ये स्टीम करून घेणार आहोत वांग, आणि त्यानंतर आपल्याला भरीत बनवायचं आहे। वांग आपण आता पहिलं कट करून पाहूया आतमधून किडक आहे की नाही। आता हे वांग वरून तर चांगलं दिसतंय, परंतु आतमध्ये कधी कधी किडक निघतं, तर पाहूया आपण कट करू। आणि स्टीम भी लवकर होईल कट केल्याच्या नंतर। आणि साहेबांची बी शिफ्ट आहे आणि आपल्याला 11:30 वाजेपर्यंत स्वयंपाक भी बनवायचा आहे आणि तळी भी उचलायची आहे, त्यामुळे मग झटपट लवकर करून घ्यायचं। तर हे वांग बिलकुलही किडकं नाही आतमधून भी। तर आपण आता स्टीम करण्यासाठी ठेवूया। मला वांग्याचं भरीत बनवण्यासाठी दुसरं ते गावरणी वांगे असतात ना ते घ्यायचे होते मार्केटमधून, परंतु ते काय वांगे मला भेटलेच नाही। आणि जे कवळे कांदे असतात बघा ते पातीचे, ते पण मला मार्केटमध्ये भेटलेले नाहीत, त्यामुळे जे नवीन आलेले कांदे मोठे आलेले आहेत ना ह्याच कांदे आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत। म्हणजे पूजेसाठी आपल्याला पातीचाच कांदा लागतो, परंतु आपल्याला मार्केटमध्ये भेटलेला नाही। त्या वांग किडक निघलेलं नाही, तर आपण आता कुकरला झाकण लावू आणि याची 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊ। 1 शिट्टीमध्ये शिजून जातं, परंतु आपण 2 शिट्ट्या काढून घेऊ। तर कुकरची शिट्टी होऊपर्यंत आपण आता कांदा कट करून घेऊया। आणि इकडे आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे, एकदम कवळी अशी भाजी आणलेली आहे। आणि जेव्हा आपण नागदिवे बनवतात त्या दिवशी आपण मेथीची भाजी बनवलेली होती, आणि तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कशा पद्धतीने मेथीची भाजी बनवलेली आहे। तर आपल्याला बारीक कांदा कापून घ्यायचा। नागदिव्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता कशा पद्धतीने बनवलेला आहे। तर आपण आता कांदा बारीक केलेला आहे। आणि कोणतीही पूजा कशी करायची काय करायचं, जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो कोणतीही पूजा असो, तर मुलांना शिकवावं लागत नाही, ते बघून बघूनच ते शिकतात। कारण की आपली आई काय बनवत होती, आपले बाबा काय करत होते, मुलांना अशा गोष्टी शिकवावं लागत नाही। जर आपण जर केल्या तर मुलं आपोआप शिकतात कोणती पूजा कशी करायची, कोणत्या पूजेमध्ये काय बनवलं जातं आणि कोणता प्रसाद केला जातो, ह्या अशा गोष्टी जर आई वडिलांनी जर केल्या तर मुलांना शिकवावं लागत नाही, ते आपोआप पाहून शिकतात। आपला आता कांदा कट करून झालेला आहे। तर इकडे आपण आता लसूण भी फोडून ठेवलेला आहे। तर हिरवी मिरची आणि लसूण एकदम बारीक करून घेऊया, म्हणजे फोडणीसाठी आपल्याला लागेल, तोपर्यंत आपले वांगे भी स्टीम होतात। गोडगे किती बनवायचे, 5 बनवले तरी चालेल किंवा 7 बनवले तरी चालेल। तर आपण येथे 7च गोडगे बनवणार आहोत। आपली आता दुसरी शिट्टी झालेली आहे, तर आपण आता गॅस बंद करूया। तर लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक केलेली आहे आणि इकडे कांदा भी कट केलेला आहे। तर चला आपण आता भरीत बनवायला घेऊया। तर आपले वांगे स्टीम झाले की नाही ते पाहूया आपण। तर याचे आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। वांगे शिजण्यासाठी जास्त वेळ काय लागत नाही। तर
चांगले शिजलेलं आहे तर आपण आता भरीत बोलू. तर इकडे वांग थंड होत आहे तोपर्यंत आपण आता कांद्याची फोडणी देऊन घेऊया. जोपर्यंत कांदा फ्राय होईपर्यंत आपले वांग थंड होईल. आणि इकडे आपण मेथीची भाजी बरोबर झालेला आहे तर आपण आता यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की लगेच आपण जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण 1 चमचा जिरे घालूया. जिरे चांगले फुललेले आहेत त्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची कट केलेली आहे तर ती टाकूया. त्याला सोनेरी रंग येऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण कांदा फ्राय करायला टाकूया. तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर येथे आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो बी आपण तेलामध्ये परतून घेऊया. तर कांद्याचा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपलं वांग थोडस थंड झालेलं आहे तर याचे साल काढून घेऊया. आपण वांग्याचे साल एकदम झटपट निघतात हे असे. तर वांग टाकलेलं आहे आपण यामध्ये. आपण आता चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळदी पावडर आणि आपण खूप सारी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. तर आपले हे वांग्याचं भरीत झालेलं आहे तर आपण आता रोडगे बनवून घेऊया. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण आता रोडगे बनवून घेऊया. इकडे तवा बी तोपर्यंत गरम होते रोडगे बनवून. तर जर बाजरीचं पीठ नसेल तर गव्हाचे पीठाचे बनवले तरी चालतात. तर आपण आता छोटे छोटे रोडगे बनवूया. यागत करून घेते. आज चंपाष्टी आहे आणि आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जातं जे जे यात्रा मानतात आणि त्यामुळे वांग कांदे भरीत हे बनवलं जातं आणि याला आपण प्रख्यात महाराष्ट्रात म्हणलं म्हणजे रोडगा म्हणतो. आणि हे वांग्याचं भरीत आज नैवेद्य दाखवला जातो आणि खास कर जेजुरीला कमीत कमी एवढा मोठा जेवढा प्रसाद बनवला जातो तो रोडगा आणि भरीताचाच बनवला जातो. खूप मोठा असे म्हणजे साधारण 100 क्विंटलपर्यंत वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवले जातात. आता याच्यामध्ये तळी उचलतात. लहानपणी खूप आनंद असायचा या गोष्टीत पण आत्ता आपल्याकडे माणसाने तळी उचलायला 5 माणसं लागतात. आपल्याकडे नाही इथे आम्ही महाराष्ट्रीय 5 असलो तरी कोणती कोणाची ड्युटी कशी आणि खास कर हे सिटीत नाही चालत कारण शहरात कोणी कोणाच्या घरीही जात नाही आणि येतही नाही. त्यामुळे आज आपण सगळ्यात प्रथम देवाला भंडारा भाऊ. स्वतःला लावू. सदानंदाचा जय जय मल्हार जय मार्तंड अशी 3 वेळेस तळी उचलतात. मला ते पूर्ण बोलता पण येत नाही. आमच्या दादाला इथे बोलता सदानंदाचा एकोडी एकोडी एको जय मल्हार. सदानंदाचा एकोडी एकोडी एको जय मल्हार. आणि 3 वेळेस काय करतात आपल्या डोक्यातली जी टोपी असेल ती खाली ठेवतात. त्यानंतर एक नैवेद्य आपण आपल्या देवाला दाखवूया. वाटी आणते छोटी.
असा आहे आणि एक नव्हे ते तुळशीला ठेवायचं आहे आणि दुसरं नव्हे ते श्रीनारायण बाप्पा महाराजांना ठेवायचं आहे आणि एक नव्हे ते आता वैष्णवी खाणार आहे. एक नव्हे ते मी जेवणाबरोबर खाणार. तर दुपारचे 12:20 झालेले आहेत. तर साहेब आता ड्युटीला चाललेले आहेत. तर चंपाष्टमीचं आपली पूजाही झालेली आहे आणि साहेबांचे जेवण झालं. आता ड्युटीला चालले. सुरुवातीला काय म्हणाल ते व्यवस्थित आहे ना त्यांना, त्यामुळे आता रिपीट कधीच केलेलं नाही. देवाची पूजा म्हणून महत्वाचं, बाकी काय. तर चला मग आपण आता आता कामाला सुरुवात करूया. साहेब चालले ड्युटीला आता. तर साहेबांची आता पद चाललेली आहे ड्युटीवरती. आणि चंपाष्टमीच्या दिवशी कशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे आणि तळी कशा पद्धतीने उचलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.